स्थूलपणामुळे मुलांच्या शारीरिक विकासावर परिणाम हे तुम्हाला माहिती आहे का? स्थूलपणा ही वाढती गंभीर समस्या आहे आणि यामुळे शारीरिक विकासावरच नाही तर मानसिक विकासावर सुद्धा याचा परिणाम होतो हे अभ्यासांती दिसून आले आहे. फास्ट फूड, मिठाई आणि कार्बोनेटेड पेय हे लठ्ठपणा आणण्याचे एक प्रमुख कारण आहे, कारण ह्याच्यामध्ये जास्त कॅलरी असतात. याशिवाय मुले व्हिडिओ गेम, टीव्ही आणि मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवतात आणि शारीरिक हालचाल ही कमी करतात. मुलांमधील लठ्ठपणा हा अनुवंशिक सुद्धा असू शकतो किंवा कधी कधी औषधामुळे सुद्धा लठ्ठपणा येतो आणि यामुळे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह आणि हृदयाचे विकार आणि तसेच श्वासोच्छवासाच्या समस्या सुद्धा यासारख्या गंभीर समस्या उद्भवू. तसेच मुलांमध्ये नैराश्य, चिंता आणि कमी आत्मसन्मान यासारख्या समस्या उद्भवू शकतात आणि त्यामुळे मुले ही समाजापासून वंचित राहतात आणि त्यांची जी मानसिक ग्रोथ आहे ती मंदावली जाते. याशिवाय एकाग्रता कमी झाल्यामुळे शिक्षणापासून ते वंचित राहतात. मुलांची एकाग्रता वाढण्यासाठी आणि त्यांचे अभ्यासामध्ये लक्ष लागण्यासाठीच तसेच स्थूलपणा कमी करण्यासाठी मुलांना संतुलित आहार देणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांना पालेभाज्या, फळभाज्या आणि संपूर्ण धान्य आणि कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ देणं खूप महत्त्वाचं आहे आणि जितकं होईल तितकं जंक फूड, मिठाई आणि कार्बोनेटेड पेय देणं टाळावे.